नमस्कार स्वागत आहे तुमचे भीमास कॉर्नर या आपल्या चॅनलवर थंडीचे दिवस संपले आणि उन्हाळा सुरू झालेला आहे उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते कारण उन्हाचा आणि हवेतील कोरडेपणाचा त्वचेवर परिणाम होते उन्हामुळे त्वचा लाल होते काळी पडते कोरडे होते आणि निस्ते दिसू लागते शरीरातील उष्णता वाढल्यामुळे अनेकांना घामोळे येतात तर तो त्वचेवर पुरळ येणे यासारखे त्रास होतात तर काहींना उन्हाचा त्रास होतो ज्यामध्ये त्वचेवर काळे डाग पडतात खाज येते व सूज येते बऱ्याच लोकांना उन्हाळ्यामध्ये मुरुमाचा त्रास होतो हे सगळे विकार टाळण्यासाठी उन्हाळ्यात त्वचेला तजेला ठेवण्यासाठी त्वचेची योग्य ती काळजी कशी घ्यायची ते आपण पाहणार आहोत नियमित भरपूर प्रमाणात पाणी प्यायल्यास चेहऱ्यावर ग्लो येतो शरीरातील विषारी पदार्थ सहज बाहेर फेकले जातात शरीर डिटॉक्स करण्यासाठी ही प्रक्रिया छान आहे यासाठी नियमित सात ते आठ ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे त्वचा डिटॉक्स करण्यासाठी कोमट पाण्यामध्ये लिंबू पिळून ते पाणी प्यावे आठवड्यातून दोन ते तीन वेळा चेहऱ्यावर पाण्याची वाफ घेतल्यास त्वचेला भरपूर फायदे मिळतात पाण्याची वाफ घेतल्यास त्वचेवरील छिद्रे मोकळी होतात त्यातील दुर्गंध आणि विषारी पदार्थ बाहेर पडतात शिवाय त्वचा चांगल्या पद्धतीने डिटॉक्स देखील होते हा उपाय केल्यास त्वचा निरोगी राहते चेहऱ्यावर रा पाण्याची वाघ घेतल्यानंतर कोणत्याही प्रकारचे ब्युटी प्रोडक्शन वापरू नका असे केल्यास स्टीमचा त्वचावर कोणताही सकारात्मक परिणाम दिसणार नाही तसेच तुम्ही फळांचा टोनर म्हणून सुद्धा वापर करू शकता चेहरा धुतल्यानंतर फळांचा गर वापरा हे चेहऱ्याच्या त्वचेतून जास्तीचे तेल काढून टाकण्यास मदत करते आणि मुरुमांचे बॅक्टेरिया नष्ट करतात तुम्ही डाळिंब गुलाब पाणी आवळा किंवा पुदिन्याचा टोनर देखील वापरू शकता तसेच घरगुती हर्बल फेस मास्कसुद्धा तयार करू शकता हर्बल फेस मास्कमध्ये केमिकल नसतं हा फेस मास्क त्वचेला पोषक आणि तरुण ठेवण्यास मदत करतो कोरफड बेसन आणि संत्र्याच्या रसाने बनवलेले फेस मास्क तुम्ही वापरू शकता त्यामुळे सनबर्न रॅशेश पिगमेंटेशन कमी होते यामुळे त्वचा मुलायम होते आणि आपण चांगला आहार घेऊन देखील या समस्येला रोखू शकतो फळ आणि भाज्यांचं सेवन करूनही त्वचेचं आरोग्य राख चांगले राखता येते टरबूज संत्री नारळ पाणी गाजर पालक रताळे खाऊ शकता शिवाय तुम्हाला वारंवार चेहऱ्यावर हात लावायची सवय असेल तर ती बंद करा व संसर्ग टाळण्यासाठी आपले हात नेहमी धुवत राहा रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला दुधावरची साय सुद्धा खूप फरक जाणवतो कारण यामुळे चेहरा कोमल होतो आणि त्वचेवरील टॅन देखील दूर होण्यास मदत होते जर आपली त्वचा तेलकट असेल तरही करणे टाळा नाहीतर त्वचेवर पिंपल्स येतात उन्हाळ्यात एक सर्वात मोठी चूक केली जाते ती म्हणजेच सतत कोल्ड्रिंक्स पिणं कोल्ड्रिंक्स थंडावा देणारे जरी असले तरी त्यामध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते ज्यामुळे तुम्हाला सतत तहान लागते व शरीरामध्ये साखरेचे प्रमाण वाढून तुमचे शरीर डिहायड्रेट होते शिवाय वजन वाढते आणि आरोग्य बिघडण्यासाठीसुद्धा कारणीभूत ठरते त्यामुळे उन्हाळ्यात जास्तीत जास्त पाणी प्यावे तहान लागली तरी कोल्ड्रिंक्सचा वापर करू नये तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद